देख रहे हैं रियल इंडिया न्यूज और मैं हूं मनीषा श्रीवास आपके साथ। महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के हस्ते हुआ महा असेंबली ऐप का शुभारंभ, तो आइए देखते हैं हमारी यह खास रिपोर्ट। आज जे ऐप ओपनिंग नागपुर प्रशासना ने मेहनत करी का मागे आमची आढावा बैठक झाली होती, ह्या विषयातली आम्ही चर्चा केली आणि नागपूर स्टेट डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन जिल्हाधिकारी असतील, डिव्हिजनल कमिशनर असतील, इतर प्रशासकीय जेवढे अधिकारी असतील त्या सगळ्यांनी पुढाकार घेऊन हा निर्देशानुसार ॲप जो निर्माण केला आहे त्यात अधिवेशन काळातली सगळी माहिती, सगळे राहण्याची व्यवस्था कोणाची कुठे आहे, सगळे महत्त्वाचे टेलिफोन नंबर्स आहेत, त्याचप्रमाणे इकडे कामकाज जे चालणार आहे त्या संदर्भातली माहिती, इतर शासकीय व विधिमंडळातले जे कार्यक्रम असतील त्या संदर्भातली माहिती हे सगळं एका ॲपमध्ये उपलब्ध करून दिलं आहे, जेणेकरून ह्या ॲपच्या माध्यमातून जनतेला आणि आमदारांना अत्यंत ह्याचा फायदा होईल। त्यामुळे नागपूर डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशनच्या सर्व अधिकाऱ्यांचं आणि विधिमंडळातील सर्व अधिकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। सर, या ॲपमध्ये अजून बाकी जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांचा पण समावेश येणाऱ्या काळात केला जाईल? नाही, निश्चितपणे येणाऱ्या काळात हा ॲप जेवढा पुढे नेता येईल, जेवढा अजून आपल्याला डेव्हलप करता येईल तेवढा निश्चितपणे करू। अगदी वेळेत ते काम संपवलं आणि परत हे काम करून घेतलं ते ट्रायबल एरियामधल्या एका ट्रायबल स्टार्टअप कडनं, आणि त्या ट्रायबल स्टार्टअप मधली मुलं पण जी आहेत ती ट्रायबल मुलं आहेत। सर, इंडियाज वॉट फर्स्ट प्राइज इन स्टार्टअप यात्रा। ऐसी ताजा खबरों की अपडेट के लिए आप देख रहे हैं री इंडिया न्यूज। हमारे चैनल को लाइक करें, ज्यादा से ज्यादा शेयर करें और सब्सक्राइब करें।